कोणाच्या ध्याने मने हे नसताना ते वाटणीवर कसं बोलले आम्हाला तर काही सुचतच नाही. मस्तक सुन्न झालंय आमचं. मातोश्री राहू द्या ते अदब आणि ते मुजरे. सगळं चांगलं असेल तर या गोष्टींना मतलब. हो ना, आम्हाला तर खूप वाईट वाटलं आहे. अंगावर सब सब तलवारी चालल्यात असं वाटत होतं महाराज बोलत असताना. आम्हाला तर गड फिरल्यासारखं वाटत होत. घेरी येते की काय असं वाटत होतं आम्हाला. परंतु आतापर्यंत सगळं काही चांगलं चाललं होत आणि हे चांगलं. थोरल्या मातोश्रींना विचारा, कसल्याच कुरबुरी नाही. सगळा आनंद, समजूतदारपणा प्रत्येकाच्या महालात. आणि महाराज असं बोलले. मातोश्री, आबासाहेब बोलल्यानंतर तुम्ही तिथेच त्यांना हरकत घ्यायला पाहिजे होती. हा मुद्दा तिथेच खोडून टाकायला पाहिजे होता तुम्ही. थोरल्या बाईसाहेबांनी हे सगळं केलंही असतं. पण त्याही बिचाऱ्या गडबडून गेल्या असतील. हो ना, त्यांना तरी हे काही आवडलं असणार. बघा ना, अजूनही त्या या धक्क्यातून बाहेर आल्या नाही. हो ना, आऊ साहेब आणि थोरल्या महाराज साहेबांनी लावलेल्या या स्वराज्याच्या झाडाखाली सावलीत बसायचं तर त्याच्याच फांद्या तोडून महाराज उन्हाळा करायला निघाले. खरं आहे तुमचं. वाटणीने उन्हाळाच होणार, दुसरं काय. आश्चर्य वाटतंय आबासाहेबांच्या वाटणीच्या विचाराच. हा वाटणीचा विचार महाराजांचा नाहीच. तुम्हालाही असंच वाटत असेल ना थोरल्या बाईसाहेब. मोहिमेवर जाण्या अगोदर स्वारी असा विषय नाही घेणार. कुठतरी पाणी मुरतय, काहीतरी घडलंय जरूर.